नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण वेखंडाचा उपयोग लहान बाळांच्या आरोग्यासाठी कशा पद्धतीनं होतो या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता वेखंड, त्यालाच आयुर्वेदामध्ये वछा नावाची एक वनस्पती सांगितलेली आहे. वछा नावाची वनस्पतीलाच वेखंड असं म्हटलेलं आहे. तर वेखंडाची पावडर बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध असते आणि त्याचा उपयोग आपल्या लहान बाळांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो. ज्यावेळी आपण लहान बाळांना आंघोळ घालत असतो, तर ते आंघोळ घातल्यानंतर बाळाला चांगल्या पद्धतीने सुती कापड्यानंतर पुसल्यानंतर त्या बाळाला हलकीशी वेखंडाची जर पावडर लावली आणि ज्या कापडामध्ये ते बाळ गुंडाळणार असतो तर त्या कापडामध्ये सुद्धा वेखंडाची पावडर थोडी लावली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ह्या एका उपायामुळे बाळांना जी वारंवार इन्फेक्शन होत असतात ती अतिशय चांगल्या पद्धतीनं थोपवता येत असतात. ह्या वेखंडाच्या पावडरीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे ही बाहेरची व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं थोपवता येत असतात. वछा पावडर म्हणजेच वेखंडाच्या पावडरीचा उपयोग सर्दी खोकल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. हलकंसं मधातनं चाटण लहान बाळांना दिलं तर सर्दी आणि खोकला वारंवार होणारी ही आपल्याला ह्या वेखंडाच्या पावडरीने आपल्याला थांबवता येत असतात. ह्या वेखंडाच्या पावडरीचा उपयोग मुलांची बुद्धी स्मृती एकाग्रता वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. ह्या वेखंडाच्या सेवनामुळे मुलं खूप हुशार होत असतात, त्यांची एकाग्र शक्ती हे अतिशय चांगल्या पद्धतीने वाढत असते. बरीचशी मुलं हे बोलायला उशिरा लागत असतात किंवा त्यांची जीभ ही थोडीशी जड असते, त्या मुलांमध्ये सुद्धा यष्टीमधु आणि वचा वेखंड ह्या दोघांचं एकत्र मिश्रण करावं आणि त्यांचं चाटण जर ह्या बाळांना दिलं तर त्यांची जीभ सुद्धा हलकी होते आणि बाळं लवकरात लवकर बोलायला लागतात. त्याचप्रमाणे लहान बाळांना जर वारंवार ताप येत असेल आणि तो ताप खूप तीव्रता युक्त असेल तर त्या बाळांना जायफळीचा गंध आणि वेखंडाचा गंध हलकासा सहानेवर पाण्यातून जर काढला आणि त्याचा हलकासा कपाळावरती लेप दिला तर ह्या लेपाचा सुद्धा उपयोग ताप उतरण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येत असतो. आता वेखंड लहान बाळांना वारंवार उन्हाळ्यामध्ये घामळ्याचा अतिशय खूप त्रास होत असतो, तर ह्या घामळ्यांवरचं रामबाण औषध म्हणजे हे वेखंडाची पावडर त्याच्या अंगाला लावायची असते. परंतु ही वेखंडाची पावडर आपण ज्यावेळी बाळांना देत असतो तर ती थोडीशी उष्ण गुणाची असते, त्याचा उष्णता अत्यधिक प्रमाणात जर हे वेखंडाचं सेवन बाळांमध्ये झालं तर बाळांना उष्णतेचा खूप वेगळ्या पद्धतीने त्रास होतो. त्यामुळे वेखंडाचा हा उपयोग करण्याबद्दल तुम्ही जवळच्या तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्यानं हे जर उपाय केले तर तुमच्या बाळाचा अतिशय चांगला त्याच्यामध्ये उपयोग करता येईल. धन्यवाद.